ना की आपल्या शुभ असते. आपण सुखदेवजी कोळी असं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ज्येष्ठ नागरिक आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुखदेवजी कोळी यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उप देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन आपल्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर आदरणीय सन्माननीय मयूरजी पाटील साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी संतोषजी डाकियांना विनंती करतोय, आपण या. आपल्या शुभ असते मयूरजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. आणि या स्पर्धेसाठी, संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची सोय त्यांच्या माध्यमातून केली गेली आणि मयूरजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. संतोषजी डाकी यांच्या शुभ असते. सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण व्यासपीठासमोर या. त्यानंतर समाजसेवक आदरणीय सन्माननीय महेशजी जाधव साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी सत्यवानजी कोणकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते समाजसेवक महेशजी जाधव यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत नानकर सांगे या परिसरातील आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. बोलू स्वागत करायला. त्यानंतर अनिकेतजी घरत यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. आपण या व्यासपीठावरती अनिकेतजी घरत, अनिकेतजी घरत आपण व्यासपीठावरती या आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली गेली आणि ते देखील या स्पर्धेचे प्रमुख घटक होते, त्यामुळे त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. तर मी अजयजी कोणकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अनिकेतजी घरत यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. तदनंतर अनिकेतजी घरत त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली या संपूर्ण स्पर्धेसाठी, त्यासाठी त्यांचा आभार आणि धन्यवाद देखील. तदनंतर आदरणीय सन्माननीय निलेशजी कोळी यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी शत्रू डाकी यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शत्रुजी डाकी आपण या, आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय निलेशजी कोळी यांचं स्वागत आणि सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. जे पाहिलं तर निलेशजी कोळी यांचं खूप चांगलं कार्य, अगदी रिओ इनोवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ते एरिया सेल्स मॅनेजर आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खूप चांगला उपक्रम, तब्बल 28 सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार, अर्थातच रिओ बूम एनर्जी ड्रिंक्स चे तब्बल 12 टीन मात्र मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्कारासाठी वितरित केले गेले असे हे व्यक्तिमत्व. आणि या व्यक्तिमत्वाचा या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. रिओ इनोबे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ते एरिया सेल्स मॅनेजर आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर आदरणीय सन्माननीय सचिनजी काळन यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. आपण देखील या पुढे, कारण या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं. आणि शंकरजी डाके यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण सचिनजी काळन यांचा स्वागत आणि सन्मान करायचा. 3 दिवस खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्य लाभलं, त्यामुळे त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उप देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या आपल्या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर नक्की सचिनजी काळन यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर अगदी गेल्या 3 दिवस क्रीडा रसिकांना खूप जास्त मंत्रमुग्ध केलं, आमचा आवाज ज्या व्यक्तिमत्वाने जपून ठेवला असे डीजे विशाल यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. आपण या डीजे विशाल, आपलं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल.
समीर मांडेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागताने सन्मान केला जाईल. डीजे विशाल खूप चांगलं संगीत वादन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि उदास आणि खिन्न मनाला संगीताचा फार मोठा आधार असतो आणि ते कार्य डीजे विशाल यानं केलं या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर सूरजजी खंडागले यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. सूरजजी खंडागले आपण या आणि मी अनिकेत कोणकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सूरजजी खंडागले यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून देखील सहकार्य रिओ इनोवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे माध्यमातून ते एम्प्लॉईज देखील होते. त्यांचं खूप चांगलं कार्य आणि सूरज खंडागले यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. विशेष करून आपण निलेश कोळी यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला, परंतु नक्की त्यांचा आवर्जून उल्लेख करू या स्पर्धेसाठी. त्यांनी देखील खूप चांगलं कार्य केलं. त्यानंतर अतिजी जाधव जे रिओचे सेल्स मॅनेजर आहेत, चांगल्या पद्धतीने सेल्स करत असतात अतिजी जाधव यांचा मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जाईल. अतिजी आपण या व्यासपीठावरती, मी धीरज जाधव यांना विनंती करतोय आपण अतिजी जाधव यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. रिओ इनोवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून रिओ बूम एनर्जी ड्रिंक्स त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली अशी अतिजी जाधव यांचा या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र माय शुभ देणारी शॉल आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. तदनंतर एसके एंटरटेनमेंट लाईव्हचे आदरणीय सन्माननीय प्रतीकजी भोईर यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचं देखील या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी सत्यवानजी कोणकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रतीक भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. माझा रेल शेवटी करा, नाही केला तरी चालू, काय फरक नाही. तर नक्कीच प्रतीकजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान केला जातो. एसके एंटरटेनमेंटचे ते प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान. त्यानंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कोणाचं स्वागत आणि सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय सन्माननीय करण कोळी आपण यायचंय. करण कोळी यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. करण कोळी आपण या, आपलं या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जाईल. आपलं देखील खूप चांगलं कार्य या स्पर्धेसाठी. करणजी कोळी नक्कीच या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा पार पडला जाईल आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला सहकार्य केलं त्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं आणि त्या प्रत्येक अवलियाचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि कोणाचं जर स्वागत आणि सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी देखील व्यक्त करतोय. तर जाऊया बक्षीस वितरण समारंभाकडे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा फार महत्वाचा आहे आणि तो ठरलाय ज्याने गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी केली. एका बाजूला सर्व फलंदाजांवरती अगदी आक्रमण केलं जात होतं, परंतु एक युवा गोलंदाज आणि त्या गोलंदाजानं अगदी प्रभावित केलं. तीन विकेट घेतल्या आणि एक धाव खर्च केली. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो मिस्टर वेदांत पाटील. वेदांत पाटील फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय आणि या ठिकाणी रिओ इनोबे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून रिओ बूम एनर्जी ड्रिंक्स एरिया सेल्स मॅनेजर निलेश कोळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी टीम दिल्या जातात रिओ एनर्जीचे. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी वेल प्लेड वेदांत आणि खूप चांगला परफॉर्मन्स तू फायनलच्या मॅच मध्ये दाखवलास, कारण एक धाव या गोलंदाजाने खर्च केली आणि तीन विकेट त्याने प्राप्त केल्या आणि तो ठरला फायनल मॅचचा हिरो. नक्कीच आता
बक्षीस वितरण समारंभ अगदी पार पाडणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक, प्रथम पारितोषिक, हे सर्व बक्षीस वितरण या ठिकाणी केलं जाईल. पंचांची भूमिका दैवतजी वेळेकर आणि मनोज पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान अगदी नक्कीच. आमचे पंच या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. दैवतजी वेळेकर आणि मनोजजी पाटील या दोन पंचांचं तसेच आपल्या सुमधुर आवाजाने दोन दिवस सतत इथे कॉमेंट्री करणारे निशांत पाटील पायेगावचे यांचा सत्कार करत आहेत भूषण कोणकर. ज्यांनी खरंच आपल्या आवाजावर प्रभुत्व मिळवलेलं आहे आणि बोलतात की चार चांद लावले आई एकविरा आयोजित टूर्नामेंटमध्ये, त्यांचं स्वागत होत आहे. नक्कीच आपण आई एकविरा चषक 2023 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा पाहिला, तर बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी पार पडला जाईल. त्या ठिकाणी आमचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण बक्षीस वितरण समारंभ पाहणार आहोत. या ठिकाणी व्यासपीठावरती नांदकर सांगेगावच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती पूजाताई महेश जाधव मॅडम यांना पाहतोय, तदनंतर विद्यमान उपसरपंच राजेंद्रजी गायकवाड साहेबांना पाहतोय, तदनंतर समाजसेवक महेशजी जाधव साहेब उपस्थित आहेत, तर हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण सोहळा आपण इथे पार पाडणार आहोत. तर या स्पर्धेतील आपण सर्वप्रथम तृतीय पारितोषिक आपण वितरित करणार आहोत आणि तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये फटकावला यजमान संघ. आई एकविरा स्पोर्ट्स नांदकर. तर आपण या तृतीय पारितोषिक घेण्यासाठी या स्पर्धेतील तृतीय क्रमांक आई एकविरा स्पोर्ट्स नांदकर संघ आपण यायचा व्यासपीठावरती आणि तृतीय पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. खूप चांगला खेळ या संघाने केला आणि यजमान संघ आहे, गावचा संघ आहे,
आणि आयोजकांचा संघ आहे आणि या संघाने मात्र तृतीय पारितोषिक पटकावलं आणि हा पुरस्कार वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. या गावचे अर्थातच नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच राजेंद्रजी गायकवाड साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय पारितोषिक वितरित करायचं आहे. त्यांच्यासोबत सर्व मान्यवरांनी त्या ठिकाणी हा पुरस्कार वितरित करायचा आहे. तृतीय क्रमांक आई एकवीरा चषक 2023 चा नानकर संघ ठरतो आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी. करतोय आपण व्यासपीठावरूनच बक्षीस वितरित करायचं आहे कारण व्यासपीठावरती आपल्या उजेडाची सोय केलेली आहे त्यामुळे आपण व्यासपीठावरतूनच बक्षीस वितरित करा. यानंतर द्वितीय क्रमांक देऊ आपण नंतर मध्ये उत्कृष्ट तीन शेवटी ठेवू मग काय करणार. अरे इथे त्यांनी पहिला दिलं ना तृतीय तदनंतर द्वितीय पारितोषिक आई एकवीरा चषक 2023 मधील संघ ठरलाय दत्तकृपा क्रिकेट क्लब पिंपलास. आपण यायचं व्यासपीठावरती आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपण स्वीकारायचं आहे आणि हा पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय. निलेशजी कोळी अतिजी जाधव सूरज खंडागले आणि आमचे सर्व मान्यवर पारितोषिक या स्पर्धेमधील खूप चांगला खेळ या आई एकवीरा चषक 2023 मधील उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जाईल. तब्बल आपल्या गोलंदाजीनं क्रीडा रसिकांची या खेळाडूंना मन जिंकली दोन्ही संघाच्या खेळाडूंना इथे लक्ष द्यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ज्या गोलंदाजानं अनेक खेळाडूंची भंभेरी उडवली फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी संघर्ष करायला भाग पडलं. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट एनी गेसेस बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट आई एकवीरा चषक 2023 चा ठरलाय वेदांत पाटील. खूप चांगली गोलंदाजी या युवा गोलंदाजाने केली आणि सुखदेवजी कोळी यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट वेदांत कोळी जबरदस्त या ठिकाणी खेळ या गोलंदाजाने केला. फायनलच्या मॅच मध्ये देखील एक धाव या गोलंदाजाने खर्च केली आणि सर्वात जास्त विकेट या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने घेतल्या आणि तो म्हणजे वेदांत पाटील बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज
बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट, ज्या फलंदाजानं मैदानाच्या चहू बाजून खूप चांगली फटकेबाजी केली, अक्षरशः गोलंदाजांची धुळाई केली, मैदानाच्या चहू बाजून तो बरसला, बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट दत्तकृपा पिंपळा संघाचा मिस्टर रोहन, बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट, फ्लातून बॅटिंग रोहनची पाहायला मिळाली. आणि संतोषजी डाकी यांना विनंती करतोय, त्यानंतर त्यांच्या सोबतीला अनिकेतची गरज आपण देखील या मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करायचा आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट रोहन हा खेळाडू ठरला. त्यानंतर सर्वात महत्वाचा पुरस्कार, प्रत्येक खेळाडूला वाटतं का हा पुरस्कार मला मिळावा, प्रत्येक खेळाडू हा या पुरस्कारासाठी मेहनत करत असतो. एक नंबर पहिला, एक नंबर द्यायचा पहिला, नंबर लास्ट द्यायचा पहिला. तर मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्या बॅट मधून आल्या 7 धावा आणि त्यांनी 8 विकेट देखील घेतल्या, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जास्त वेळ घेत नाहीये, मॅन ऑफ द सिरीज मालिका वीर या स्पर्धेचा ठरलाय मिस्टर साजन, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अफलातून अष्टपैलू कामगिरी या खेळाडूने केली, चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी, तब्बल 7 धावाच्या बॅट मधून आणि तब्बल 8 विकेट या खेळाडूने घेतल्या आणि तो ठरला. तर सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण या, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केला जाईल. सर्व मान्यवर आपण या, तर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जाईल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिका वीर, मॅन ऑफ द सिरीज आई एकवीरा चषक 2023 मधला मिस्टर साजन, खूप चांगली कामगिरी या खेळाडूने केली या स्पर्धेमध्ये आणि तो ठरलाय या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. प्रथम क्रमांक विजेता संघ ठरलाय या स्पर्धेचा सर्वांनाच माहिती आहे, परंतु हा पुरस्कार वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय या गावच्या विद्यमान सरपंच, नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती पूजाताई महेश जाधव मॅडमना विनंती करतोय, तसेच उपसरपंच राजेंद्रजी गायकवाड, समाजसेवक महेशजी जाधव, सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रथम पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. आई एकवीरा चषक 2023 चा अंतिम विजेता संघ ठरलाय जाणता राजा खारभाव संघ, खूप चांगला खेळ या संघाने केला. एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो, सरपंच उपसरपंच समाज